चांदूर बाजार येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव सुरू होताच जाणता राजाची मूर्ती पाळण्यात ठेवून पारंपरिक वेशभूषेत सजून आलेल्या महिलांनी शिवजन्माची पाळणी गीते गाऊन शिवजन्म साजरा केला. हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवतीर्थ चांदूर बाजार येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच शिवतीर्थ येथील शिवतीर्थ स्मारक आकर्षक रोषणाई मंगल तोरण भगवे झेंडे भगव्या पताका केळीचे खांब व पुष्पमालांनी सजवण्यात आलं. जयंती दिनी सकाळपासूनच 18 पगड जातीचे शिवभक्त भगवे फेटे बांधून शिवाजी राजांना मुजरा करण्याकरता तयार होते. शिवभक्तांची मांदियाळी शिवतीर्थावर पाहायला मिळाली. शिवजन्मोत्सव सुरू होताच राजाची मूर्ती पाळण्यात ठेवून पारंपरिक वेशभूषेत सजून आलेल्या महिलांनी पाळणा गीते गाऊन शिवजन्म साजरा केला. शिवाजी राजांना पाळण्यात जोजवण्यात आलं. जय शिवाजी अशा घोषणा देत शिवकल्याण राजाला वंदन करण्यात आलं. संपूर्ण शिवतीर्थ लक्षालक्ष दिव्यांनी उजळून निघालं. शिवजन्मोत्सवाचे वेळी बाल कलाकार ओम पाथरे याने शिवाजी महाराजांवरील पोवाडा गायला. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील येसुबाई यांची भूमिका स्वीकारलेल्या प्राजक्ता गायकवाड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. शिवजन्मोत्सवानंतर वीरसेना संघटना व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीद्वारे शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेचं खरं आकर्षण होती ती देशातील सर्वात मोठी 30 फूट लांब असलेली नागिण तोफ. शहरातून भव्य शोभायात्रा निघाली. पालखीत महाराजांची सुंदर मूर्ती तसंच घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज मावळे त्यासह भगवे झेंडे मंगलवाद्य ढोल पथक वारकरी दिंडी आदिवासी नृत्य पथक व शहरातील अनेक मंडळांच्या संत महापुरुषांच्या आकर्षक देखाव्यांसह ही शोभायात्रा निघाली. शिवभक्त हातात भगवे झेंडे घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले. ही भव्य दिव्य मिरवणूक पाहिला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. नागरिकांनी जागोजागी स्वागत करून पुष्पवृष्टी केली. जय शिवराय जय भवानी या गगनभेदी जय घोषांनी आसमंत दुमदुमला. या मिरवणुकीने शहरातील वातावरण शिवमय झालं. यावेळी शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शिवतीर्थ येथून निघालेल्या या शोभायात्रेनं बसस्थानक जयस्तंभ चौक सरदार पटेल चौक हनुमान चौक महात्मा फुले चौक नेताजी चौक मार्गे मार्गक्रमण केलं. शिवतीर्थ येथे मिरवणुकीचा समारोप झाला. नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.